कामगार मोर्चाच्या वतीने धन्यवाद मोदीजी अभियान राबवून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा 8 दिवस प्रवास यात्रेचा पहिला टप्पा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी लाभार्थी व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा, महिला, कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी राबविलेल्या शेकडो कल्याणकारी योजनांमुळे करोडो देशवासियांचे जीवनात अमूलाग्र बदल झाला आहे. या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वांना देणे व त्या माध्यमातून मोदीजींना धन्यवाद देणे यासाठी भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी हे अभियान चालविले आहे. 14 जिल्ह्यात प्रवास करून ही यात्रा रायगडमध्ये आली. त्यावेळी पळसवा फाटा ते कामगार मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी शेकडो कार्यकर्ते व कामगारांसमवेत गणेश ताठे व प्रदेश पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीने पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे जाऊन सभा घेण्यात आली. कामगार नेते जितेंद्र घरत यांनी आपल्या स्वागतपर भाषणात जिल्ह्यातील कामाचा आढावा घेताना योजना जिल्ह्यात कशा प्रकारे राबविण्यात आल्याची माहिती देऊन जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न मान्यवरांपुढे मांडले. तर गणेश ताठे यांनी आपल्या भाषणात मोदीजींनी राबविलेल्या योजनांची माहिती देऊन कामगार व कायदे त्यामुळे होणारा कामगारांचा फायदा याची माहिती देऊन कामगारांचा कोणत्याही प्रश्नाला न्याय आम्ही देऊ असे अभिवाचन त्यांनी दिले. या कार्यक्रमात गणेश ताठे यांनी जितेंद्र घरत यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चिटणीसपदी घेत असल्याचे व कोकण विभागाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे घोषित केले. यावेळी रायगडचे सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, रवींद्र कोरडे प्रदेश कार्यकारिणी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, हनुमंत लांडगे प्रदेश उपाध्यक्ष, चंद्रकांत महाडी, विनोद शहा प्रदेश सदस्य, मंगेश चव्हाण याशिवाय जिल्ह्यातील पदाधिकारी समीरा चव्हाण, चित्रपट कामगार आघाडी जिल्हा अध्यक्षा नेत्रा राणे, उपाध्यक्ष अरुण घोटके, चिटणीस जगदीश म्हात्रे, संतोष घरत, अल्ताफ शेख, रवींद्र पाटील, अनिल करुणूक, चंद्रकांत कडू, पंढरीनाथ दरेकर तसेच तळोजा MIDC मधील डाऊ केमिकल, हायकल लिमिटेड कंपनी, बाल्मर रॉली केम्सकेप केमिकल, खोपोल येथील हर्क्युलस होईस्ट, पाताळगंगा येथील इदे मित्सू ल्यूब इंडिया, आष्टे लॉजिस्टिक गतिके WE कंपनीमधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत देशामध्ये मोदीजींचं सरकार पाठीमागच्या 8 वर्षापूर्वी आजपासून आल्यापासून खरोखर कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जे काय अमूलाग्र बदल झाले त्याची खऱ्या अर्थाने माहिती देण्याचं काम कामगार मोर्चातर्फे आज केलं जात आहे. मित्रांनो, कामगार मोर्चाचं काम करत असताना अतिशय आनंद होतोय की 2018 मी कामगार मोर्चाचा अध्यक्ष झालो तेव्हा भाऊ हा एकच जिल्हा होता. आता त्याचा दक्षिण आणि उत्तरमध्ये जो फरक झालाय, कामगार मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिली भेट संजय भाऊ केनेकरांच्या रूपात झाली आणि तिथं मुंबई कार्यालयात गेल्यानंतर एक नवीन ऊर्जा जशी निर्माण होते तशी ऊर्जा संजय भाऊ केनेकरांच्या स्वरूपात आम्हाला मिळाली. तिथून भाऊ काम चालू केला, संघटना स्थापन केली आणि आज अभिमानाने भाऊ सांगतो की रायगड जिल्ह्यातील 5,000 कामगारांचं नेतृत्व करण्याचं भाग्य आपल्या नेतृत्वामुळे आम्हाला मिळालेलं आहे. भाऊ तुम्हाला नेहमीच आम्ही पाठवत असतो की भाऊ ह्या कंपनीमध्ये करार केला, त्या कंपनीमध्ये करार केला, बोनसचा करार केला. भाऊंचा कधीतरी आम्हाला मेसेज येतो नेहमीच हनुमान लांडगेचा की खरोखर चांगला काम आहे आणि प्राऊड म्हणून. तेव्हा साहेब तुम्हाला एक सांगतो की छाती अगदी 2-3 इंचांनी मोठी होऊन जाते तुमचा एक मेसेजवर. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची की जेव्हा आम्ही काम करतो, जेव्हा कामगारांमध्ये काम करतो तेव्हा प्रदेशच्या कोणत्या तरी कमिटी मेंबरनी आमचा एक आमच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारावी, डबल ऊर्जा आम्हाला तयार होते. भाऊ मोदीजींनी काम केल्या सुरू केल्यानंतर कोरोना काळात कुठंही जगामध्ये लस तयार झाली नव्हती आणि कुठंही याच्यावर औषध तयार झाला नव्हता, परंतु महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये मोदीजींनी काम करताना महाराष्ट्राला जेवढा लस देण्याचा प्रयत्न केला असेल तेवढ्या कोणत्याच राज्याला केला नाही, त्याबद्दल खरोखर अतिशय पंतप्रधान साहेबांचे जेवढे मानावे आभार तेवढे कमी.
की आपण हे धन्यवाद मोदी जी अभियान जवळजवळ यशस्वी करू, हे अभियान 2023 च्या निवडणुकांपर्यंत चालणार. कमीत कमी दिवसात 5 लाभार्थ्यांशी आपण चर्चा करू, त्या लाभार्थ्यांना जे योजना त्याला विविध योजना मिळालेल्या आहेत. आपल्याला जरी ई श्रम योजना असली तरी ई श्रम योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ई श्रमचा फलक लावलेला आहे. ज्या योजनेचा लाभार्थी मिळेल त्याचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करावा. आणि ज्यावेळी या देशामध्ये आणि राज्यामध्ये देशामध्ये येणार आहे राज्यामध्ये पण येणार आहे त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण 2.25 कोटीवरून 2 कोटी 2.5 कोटी मताच्या पुढे जाऊ, त्याच वेळी धन्यवाद मोदीजी अभियान यशस्वी ठरेल असं मी या ठिकाणी समजेल. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला मी अनेक दिवसापासून. त्यांच्या जी चर्चा करत होतो त्यांना विनंती करत होतो, जितेंद्रजी आपण कामगार क्षेत्रात आपलं योगदान मोठं आहे, आपल्या अनुभवाचा त्या ठिकाणी महाराष्ट्रात आम्हाला कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल, आपण आमच्या सोबत प्रदेशावरती काम करावं. खूप वेळा विनंती करूनही जितेंद्रजींनी आता माझ्या मागणीचं मी जो त्यांना सांगत होतो त्याचा त्याला होकार दिलेला आहे. आज या ठिकाणी मी प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने जितेंद्रजी खरत यांचे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या सचिव या पदासोबत कोकण विभागाचा सहप्रभारी या पदावरती त्यांची नियुक्ती जाहीर करत आहे. जितेंद्रभाई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ.